सरकार द्वारा पारित कृषि विधेयक के विरोध में महाविकास अगड़ी और सभी दलों ने धुले में मुंबई आगरा पुरोला चौफुली के पास राजमार्ग को अवरुद्ध कर दिया है। इस दस्ताबंदी के दौरान मोदी सरकार के खिलाफ बड़ी संख्या में नारे लगाए गए। इन बाधाओं के बीच बड़े ट्रैफिक जाम और वाहनों की लंबी कतार भी देखी जा सकती है। नवभारत समाचार धूलिया महाराष्ट्र से चिन्मय देवरे। नरेंद्र मोदी सरकार धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कम्युनिस्ट पक्ष आणि विविध संघटनांनी आज या बंद मध्ये सहभाग व्यक्त केलेला आहे। जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे आपण पाहतो हा शेतकरी संकटात सापडला आहे आणि हे संकट नैसर्गिक संकट नाही, हे नरेंद्र मोदी सरकारने आणलेलं ही कुराड हे संकट हे जाणीवपूर्वक आहे, हे जबाबदारीपूर्वक आहे। या आमच्या भारतातला या शेतकऱ्याला या जगाच्या पोषणद्याला उघड आणि नागड करण्याचं धोरण हे नरेंद्र मोदीच्या सरकारनं या भारतामध्ये लागू केलेलं आहे। आजपर्यंत आमची मागणी होती की हे काय कृषी कायदे आम्ही बदल मागवत होतो, पण आता आम्हाला बदल नको, हा कायदा रद्द पाहिजे। हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की हा कायदा तात्काळ रद्द झाला पाहिजे। यासाठी आमच्या धुळे जिल्ह्याच्या वतीनं एक आक्रमक पाठिंबा या पंजाब